नमस्कार मित्र हो मी गार्गी माझ्या शब्द निरंतराच्या प्रवासात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आजपर्यंत चितंपल्ली सरांनी लिहिलेल्या आठ पुस्तकांची ओळख आपण करून घेतली त्या पुस्तकांचं सौंदर्य जसं स्वयंसिद्ध आहे ना तसंच मनमोकळं शब्दांचा आकाश आजच्या पुस्तकामध्ये तुम्हाला अनुभवता येईल आज ज्या पुस्तकाचा परिचय मी आपणास करून देईन त्याची धाटणी जरा वेगळी आहे वृक्षवल्ली तर सगळे सोयरे आहेत सरांचे पण आजच्या पुस्तकात सरांच्या उमेदीच्या काळात त्यांना वाटेवरच्या सावलीसारख्या अनेक थोर व्यक्ती भेटल्या त्यांच्या सोबतच्या आठवणींना सरांनी उजाळा दिला आहे <laughs> तर या थांग शब्दांनी समृद्ध असणाऱ्या पुस्तकाचं नाव आहे शब्दाचं धन या पुस्तकाची प्रथम आवृत्ती जानेवारी एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये मध्ये प्रकाशित झाली होती आणि माझ्या हातात असणारी ही तृतीय आवृत्ती डिसेंबर दोन हजार अकरामध्ये प्रकाशित झालेली आहे या पुस्तकातला प्रत्येक लेख पिंपळ पानाच्या साथीने उमलतो जवळपास वीस भाग आणि एक परिशिष्ट यामध्ये हे पुस्तक सरांनी विभाजित केले आहे शब्दांचं धन संग्रहित करण्याचा छंद ज्यांनी सरांना लावला आणि तो जोपासला गुरुवर्य आपांना सर हे पुस्तक समर्पित करतात हे गुरुवर्य म्हणजे कोण बरं मला मराठी भाषेचं साहित्य अपूर्ण वाटेल जर तुम्हाला ओळखता नाही आला तर <laughs> पुस्तकाच्या प्रथम आवृत्तीमध्ये सर म्हणतात थोर मोठी माणसं जशी भाग्याना भेटतात तसे ग्रंथ ही योगा आपल्या आयुष्यात येतात ग्रंथांनी तर माझं आयुष्य समृद्ध केलंच परंतु काही वेळा त्या ग्रंथांचे लेखक आपल्या पात्रांबरोबर मला भेटायला येतात बनगरवाडी सी शॉनगॉनचं पिलोबुक हंस देवांचं मृगपक्षीशास्त्र जे कृष्णमूर्तींची रोजनिशी या ग्रंथांविषयी असंच म्हणावं लागेल कित्येकदा तर या ग्रंथांप्रमाणेच झाडं देखील मला भेटायला येतात बुद्धाच कोपोनोट हे मला असंच भेटायला आलं होतं <laughs> माझ्याजवळ असणाऱ्या तिसऱ्या आवृत्तीमध्ये सरांनी चिंपांजीबरोबर राहणारी जैन गुडाल नवनीतचे दिवस इत्यादी ग्रंथ तसेच एका लेखामध्ये कबीराची गीतावलीही उद्धृत केलेली आहे मराठी काव्यानुवाद कविवर्य मंगेश पाडगावकरांनी केला आहे ही तर मेजवानी ठरेल वाचक लोकांसाठी आपण आता पुस्तकाकडे वळू तर या पुस्तकाचा प्रथम लेख आहे नागजिरा माडगुळकर आणि मी एकोणीसशे सालच्या सुरुवातीस सरांना वन्यजीवशास्त्रातील उच्च अभ्यासाकरिता बंगलोर येथे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या संस्थेने अध्ययन शिष्यवृत्ती दिली होती त्यासाठी कर्नाटकातल्या बांदीपूर राष्ट्रीय उद्यानात सर एका सायंकाळी पोहोचले तीन महिन्यांचा तिथे मुक्काम होता पंधरा जण समान आवडीचे एकाच ध्येयाचे सोबती होते तर त्यांच्या कॅम्पपासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावर एक छानसा ओढा होता तिथे सकाळ सायंकाळ खूप सारे मोर जमायचे मोर पिसारा उभा करून थै थं नाचायला लागायचो केरळचा जयरामन नावाचा सरांचा मित्र मोरांचा अभ्यास करायचा मोर असे नाचू लागले की तो सावकाश एखाद्या मोराच्या मागे जायचा आणि हळूच त्याच्या सुंदरशा पिसाऱ्याला स्पर्श करायचा मोराला मात्र त्याचं काहीही भान नसायचं <laughs> हे सुंदरचं दृश्यनं हे सारे मित्र पाहत असत अंधारून आलं की कॅम्पवर परतत असत हा सारा अनुभव आल्याच्या नंतर सरांनी तात्यांना पत्र टाकलं तात्यांना अर्थात माडगुळकर सरांना मोरांचा अभ्यास करायला बांदीपूरला येत आहे का <laughs> पण कामाच्या व्यापामुळे ते त्यांना जमलं नाही कित्येकदा ता तात्या वैतागून जायचे म्हणायचे मी आकाशवाणीवरील या नोकरीचं त्यागपत्र द्यायचा विचार करतोय जोपर्यंत लिहिण्या भटकण्याचे अर्ज आहे ना तोपर्यंत लिहावं भुक्तपणे भटकावं पुढचं कोणी सांगावं <laughs> अखेरीस रान कुत्र्याच्या अभ्यासाकरिता तात्या सरांकडे पोहोचलेच नागझिराला तर नागझिऱ्यातले हे अन सारे अनुभव यामध्ये तुम्हाला तुमचा आवडता चार्लीही भेटेल वाल्डनचे तळेही भेटेल आणि थोरोही भेटेल पक्षी जसं आपलं घर स्वतः बांधतात ना तसं माणसांनाही आपलं स्वतःचं घर स्वतः बांधायला यायला हवंच यावर सुंदरचं विवेचन या लेखामध्ये तुम्हाला वाचायला मिळेल सर म्हणतात गुरूने शिष्याच्या शोधात यावं तसं तात्या माझ्या आयुष्यामध्ये आले बंगलोरला परत निघताना सरांनी तात्यांना वाकून नमस्कार केला तेव्हा त्यांनी स्टाईम ब्रेकचं पुस्तक उचललं त्यावर काहीतरी लिहिलं आणि सरांच्या हातात दिलं नवीन पेनही दिला, पे दिला। आणि नंतर ते म्हणाले चितंपल्ली खूप वाचा आणि लिहा लिहित जा म्हणजे लिहायला येईल <laughs> हा छानसा आशीर्वाद फलित झाला नाही यानंतरचा लेख देवदूताची पावलं आजपर्यंत आपण परिचय करून घेतलेल्या पुस्तकांमध्ये तुम्ही रेखाटनं पाहिली होती ना ती केली होती चित्रकार आलमेलकर सरांनी ते होते एक संत कलाकार मुंबईतील नूतन कला मंदिरचे ते प्राचार्य होते वर्षभर मुंबईत राहिल्यावर सरांना वाटे जीवनातलं सत्य आपल्यात कमी होत आहे <laughs> कारण मुंबईच्या जीवनात त्यांना सत्य कुठंच दिसत नसे तिथलं सारं जीवन कृत्रिम म्हणून खरं सत्याचं जीवन कुठं असेल तर ते भारतात फक्त आणि फक्त त्यांना आदिवासीच्या जीवनामध्ये दिसून येईल ते, ते सत्य शोधण्यासाठी एखादी नेस्त्या शुभ्र कापडाची जोडी आणि स्केचिंगसाठी लागणारे भरपूर कागद घेऊन दरवर्षी हिवाळ्यात किंवा उन्हाळ्यात आदिवासींच्या टोल्यांमध्ये ते जाऊन राहत कधी जीप मिळेल तर कधी ट्रक कधी मोटरसायकल तर कधी खाजर नाहीच तर पदयात्रा एखाद्या भाविक यात्रेकरूसारखे ते आदिवासींमध्ये राहत असत ही स्थळं तर त्यांची खरी धर्मस्थळं होती ते त्यांच्यातलेच एक होऊन जात त्यांचं जवळून निरीक्षण करत रेखाटाना करत त्यांना बहुतेक आदिवासींच्या बोलीभाषा अवगत होत्या ते सहज त्यांच्याशी संवादही साधत गोड आवाजांमध्ये लोकगीतही ते गात असत बर त्यांच्याबरोबर नृत्यही करू लागत <laughs> रात्री आगटी भोवती गप्पा मारत बसले की ते नकलाही करत असा आपला झालेला पाहुणा काही दिवस राहून निघून जाताना आदिवासी स्त्री पुरुषांच्या डोळ्यामध्ये विरहांची आव येणं साहजिकच स्वतः आलमेलकर सर सासरू नयनांनी त्यांचा निरोप घेत असत आलवेलकर सरांना चैतू पारध्याची कलाकृती पूर्ण करायची होती जहांगीर आर्ट गॅलरीतील प्रदर्शनासाठी ती त्यांना वापरायची होती पण ती इच्छा त्यांची अपूर्ण राहिली चैतूला देवाने दोनच गोष्टी बहाल केल्या आहेत असं ते म्हणायचे त्यातले दोन डोळे जे की पाखरांना पाहायला त्याला खामी येत आणि त्याची दोन पावलं जी भटकायला कामी येत ही श्रेष्ठ कलाकृती पूर्ण करायच्या आतच आलमेलकर सरांनी डोळे मिटले होते ही बातमी ऐकली तेव्हा चितंपल्ली सरांना आठवला तो क्षण जेव्हा आलमेलकर सर एका आदिवासी टोल्यामध्ये मुक्काम करून परतत होते तेव्हाचा उभा गाव आणि त्या गावाचा मुखिया त्यांच्या मागोमाग चालत त्यांना सोडण्यासाठी पुढे येत होत्या तेव्हा मुखिया त्यांना म्हणाला होता ज्याला ईश्वराचं दर्शन झालेलं असताना तोच माणूस बेड्यामध्ये येऊन स्वागत स्वीकारतो मित्र <laughs> हे पुस्तक तुम्ही वाचा असं मी तुम्हाला सांगणार नाही पण हे पुस्तक शब्दांचं धन वाचल्यावर मला माणसांना ओळखण्याची कला आत्मसात झाली हे मात्र नक्की खरी नाती टिकविण्यासाठी राग आणि लोभापलीकडे जाणारा आपलेपणा असावा लागतो औपचारिक दिखावा जिथे शून्य असतो जिथे स्वतःला असतातच सिद्ध करण्याची गरज पडत नसते तशी नाती मिळायलाही नशीब लागतं हे नक्की यानंतरचा लेख तुम्हीच लाविले जी झाड या लेखांमध्ये या लेखामध्ये लेखा आहेत आपले कुरुणकर सर सरांच्या पक्षी जाय दिगंतरा या पुस्तकाला प्रस्तावना लिहिण्यासाठी कुरुणकर सरांचंच नाव त्यांच्या मनामध्ये घोळत होतं या आठवणीमध्ये नदीकाठ चढून सर मठामध्ये आले आणि ज्ञानेश्वरी वाचू लागले नंतर कुणीतरी येऊन तरुण भारतचा अंक त्यांच्या पुढे ठेवून गेला पहिल्याच पानावर सरांचं छायाचित्र आणि त्यांच्या निधनाची शोक ती बातमी वाचल्याच्या नंतर सरांनी ज्ञानेश्वरी नीट बांधून पिशवीत ठेवली आणि जवळच खांबाला टेकून थंडगार फरशीवरती ते बसून राहिले समोर नदीचं पात्र त्यांना दिसत होतं चंद्रभागा वाहत होती समोर सर त्यांच्या आयुष्यात एकदा दुखी झाले होते त्यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर आणि आता दुसऱ्यांदा सरांना आठवायला लागले गोदा तीरावरील दिवस आमच्या मराठवाड्यात गोदावरीला गंगा म्हणतात सरांचं घर गंगेच्या काठी होतं काही वर्षांपूर्वी कुरुणकर सरही आमच्या होळीमध्ये राहायचे अरुंद गली बोळातून चालत गेलं आणि तीन चार वाडे ओलांडले की सरांचं घर लागायचं अंगणात पारी जातक पायऱ्या चढून वर गेलं की सोप्यामध्ये सतरंजीवर बसून सर लिहित वाजित असताना त्यांना दिसायचे प्राचीन संगीतशास्त्रावर त्यांचं प्रेम होतं संगीताचे सात सूर त्यांची व्युत्पत्ती तंतुवाद्य चर्मवाद्य आणि अंगुष्टी या विषयावर ते तासन तास बोलायचे चितमपल्ली सर म्हणतात पक्षीशास्त्रज्ञ ललित लेखक व कथाकार म्हणून सरांनी मला पुढे आणलं जंगलात भटकताना पक्षी निरीक्षणापासून सुरुवात करून मी कुठचा कुठे पोहोचलो जंगलात वाढत असलेल्या या रोपाचं वृक्षामध्ये रूपांतर केलं ते सरांनी ज्ञानेश्वरांनी आपल्या गुरुमाऊलीविषयी लिहिलं लिहिलंय हे सारस्वतःचे गोड तुम्हीच लाविले जी झाडं तरी आता अवधानामृते वाढ सिंपोनी कि कुरुणकर सरांची ओळख कुरुणकर सरांची ओळख मी काही काळामध्ये तुम्हाला करून देईनच त्यांच्या अथांग साहित्य विश्वाचं दर्शन आपण मिळूनच करू तत्पूर्वी हा परिचय पुरेसा मानावा यापुढील लेख आहे डॉक्टर सालीम अली यांच्या सहवासात डॉक्टर सालीम अली यांच्या आठवणी म्हणजे पक्ष्यांच्या आठवणी ते सांगायचे पक्षीशास्त्र हे अनेक शास्त्रांचं शास्त्र आहे शास्त्रां शास्त्रा पक्षी तज्ज्ञांना वनस्पतीशास्त्र तसेच कीटकशास्त्राची तसे माहिती असणं गरजेचं आहे त्याला वन आणि वनाच्या प्रकारा प्रकारांविषयीही ज्ञान असायलाच हवं भूगोलाचाही अभ्यास हवा रसायन आणि भौतिकशास्त्राचा परिचय असायला हवा गणिताकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही इतर शास्त्रांप्रमाणेच पक्षीशास्त्रालाही अंत नाही ते नित्य नूतन आहे डॉक्टर सलीम अली जर परदेशात अथवा हिमालयात गेले नसतील तर अगदी नियमितपणे दर शनिवारी मुंबईहून पनवेलला चितंपल्ली सरांच्या घरी बरोबर पहाटे पाचला ला स्टेशन माग्यांने पोहोचत लगेच ते दोघे कर्नाळ्याची वाट धरत सकाळी सहा ते नऊ पर्यंत जंगलातील साऱ्या पायवाटा तुडवीत ते पक्षी निरीक्षण करत असत चितंबल्ली सर लिहितात डॉक्टर सलीम अली हे परमेश्वर रूपी सुंदर पक्षाच्या गूढ रम्य रूपाचा शोध आयुष्यभर घेत होते कैलास आणि मानस सरोवराची म्हणजे पक्षी तीर्थाची यात्रा करणारा हा युगपुरुष या धर्तीचा नव्हताच त्यांचं नातं पक्षाप्रमाणे आभाळाशी होत <laughs> या लेखानंतर आपल्याला भेटतात जीए त्यांच्या पत्र व्यवहारापासूनच या लेखाची सुरुवात होते रजनीगंधा पक्षीशास्त्रज्ञ ॲरिस्टॉटल अरिस्टॉटल चैतन्याच्या शोधात असलेली जॉय चिंपांझी बरोबर राहणारी जैन गुडाल निसर्गप्रेमी समर्थ रामदास नवनीतचे दिवस आणि उभं पुस्तक खरंच धन आहे शब्दांचं आठवांच्या पारंब्या लेखक येती घरा माझा ग्रंथ खजिना बनगरवाडीतील निसर्ग सी शॉन गॉन द पिलो बुक जे कृष्णमूर्ती आणि निसर्ग आणि बुद्धास कोकोनट या लेखांना तर मानसिक शांतता बहाल करण्याचं नोबल मिळावं वा। मला वाटलं की या पुस्तकाचा परिचय तुम्हाला करून द्यावा आणि मी तो करून दिला आता ते पुस्तक वाचायचं की नाही वाचायचं हे मात्र तुम्ही ठरवा मी आता आपली रजा घेते तुम्हाला हा पुस्तक परिचय आपला असा वाटला असेल तर चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपण पुन्हा लवकरच भेटू चितंपल्ली सरांच्याच एका सुंदरशा पुस्तकासह तोपर्यंत आजच्या पुस्तकावर नक्की चिंतन करा आणि भरपूर वाचन करा धन्यवाद